नमस्कार शेतकरी मित्रांनो, तर पाहूया आत्ताची सर्वात मोठी बातमी नाशिक जिल्ह्यातून। तर आज 3 ऑक्टोबर 2023 रोजी नाशिक जिल्ह्यात काही दिवसापासून चालू असणारे व्यापारी संप हे आता मागे घेण्यात आले। तर मित्रांनो, नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री दादाजी भुसे यांच्या मार्गदर्शनाखाली व्यापारी बैठक झाली असून दादाजी भुसे यांनी नाशिक जिल्ह्यात व्यापाऱ्यांशी दूरध्वनीद्वारे संवाद साधत व तसेच जिल्हा अधिकारी कार्यालयात उशिरापर्यंत व्यापाऱ्यांशी प्रत्यक्ष संवाद साधत तोडगा काढला व नंतर नाशिक जिल्ह्यात लासलगाव बाजार समिती पाठोपाठ विंचूर निफाड बाजारपेठेत सुरक्षित निलाव सुरुवात झाली। तर मित्रांनो, नाशिक जिल्ह्यातील सर्व बाजार समितीतील निलाव हे आजपासून सुरळीत चालू होतील याची आपण नोंद घ्यायची आहे। धन्यवाद मित्रांनो। तर मित्रांनो, असेच दररोज बाजारभाव व बाजारातील हालचाली पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद मित्रांनो।